एकीकडे ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवत असताना वंचित घटकातील मुलांना शिक्षण मिळावं म्हणून पंढरपूर शहरातील एका झाडाखाली रॉबिनहूड आर्मीच्या पुढाकाराने शाळा भरते. कोविड-19 संसर्गामुळे सर्व ठप्प झालेलं होतं. अशा काळात भिक्षेकरी, गोरगरीब तसेच झोपडपट्टी भागात राहणाऱ्या लोकांची भूक भागवण्याचे काम रॉबिनहूड आर्मीचे स्वयंसेवक करत होते. अन्नदान करत असतानाच त्या कुटुंबातील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. रोज काम केल्याशिवाय घरात चूल पेटत नाही अशा कुटुंबातील ही मुलं त्यांच्या घरचे भंगार गोळा करणे अशी कामं करतात. त्या मुलांनासुद्धा शिकायला मिळावं यासाठी रॉबिनहूड आर्मीच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून आपण गेली 1.5 वर्ष झालं कॉलेज चौक आणि इतर पंढरपूरमधील इतर भागाच्या झोपडपट्ट्या आहेत तिथे आपण अन्नदान करतो आहे. परंतु अन्नदान करत असताना आम्हाला असं कळलं की इथले लहान मुलं शाळेमध्ये जात नाही आहेत आणि जे मुलं शाळेत जातात त्यांचं काही सुधारणा नाही आहे. अशा मुलांना आपण रॉबिनहूड अकॅडमीच्या माध्यमातून दररोज 1.5 वर्ष झालं शाळा घेत आहोत. या मुलांचं आरोग्य, शिक्षण आणि इतर सर्व त्यांच्या सुविधा त्यांना मिळाव्यात या दृष्टीने आपण काम करत आहोत. आम्हाला प्रोफेशनल टीचरची गरज होती असं आपण मेसेज आणि विनंती केली होती. त्या माध्यमातून आपल्याला श्रेया भोसले, कीर्ती मोरे आणि अमृता शेळके या व्हॉलंटियर्स भेटले आहेत. यांच्या माध्यमातून आपण सध्या रोज त्यांना 1.5 तास शिक्षण देतो आहे. यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एकच उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून यांना आपण शिक्षण देत आहोत. एका शाळेच्या मोकळ्या आवारामध्ये झाडाच्या सावलीखाली आठवड्यातून एक दिवस या मुलांना शिक्षण द्यायला रॉबिनहूड आर्मीच्या स्वयंसेवकांनी सुरू केले. हळूहळू यातील मुलांना अभ्यासाची गोडी लागली, मुलं शिकायला येऊ लागली. या मुलांना योग्य पद्धतीने शिकवणाऱ्या शिक्षकांची गरज होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियातून आवाहन केल्यानंतर शिक्षण घेत असलेल्या तसेच शिक्षक असलेल्या तरुणींनी यामध्ये रस दाखवला. इंग्रजी, मराठी, गणित अशा विषयांचा अभ्यास या तरुणी या मुलांकडून करून घेत आहेत. कसल्याही सोयी सुविधा नसताना सुशिक्षित तरुणांनी सुद्धा यासाठी आपला वेळ दिला आहे. आता दररोज सकाळी 3 तास ही झाडाखालची शाळा भरते. अद्याप प्राथमिक वर्गाच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेक विद्यार्थी घरातील मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शाळेचा अभ्यास पूर्ण करत आहेत. शाळेपासून दूर असलेल्या या मुलांना अभ्यासाची गोडी लावून शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रॉबिनहूड आर्मीच्या स्वयंसेवकांचे आणि विनामूल्य शिक्षण देणाऱ्या या तरुणींचे कौतुकच करावे लागले. रॉबिनहूडमुळे आम्हाला समजलं की या मुलांना थोडी शिक्षणाची गरज आहे आणि ह्यांचे पेरेंट्स पण थोडं ह्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि स्कूलमध्ये पण प्रायव्हेट स्कूल म्हणा, बाकीचे स्कूल म्हणा, त्यामध्ये पण जास्त ॲडमिशन घेण्यासाठी फीज जास्त आहे, त्यामुळे ह्यांच्या पेरेंट्सला जमत नाही एवढं पैसे भरणं ते. त्यामुळं रॉबिनहूड हा जो ग्रुप आहे ह्यांनी हे काढलं, ह्यांना पुढं आणलं, ह्यांना शिकवलं, यांच्यामार्फतच आम्हाला समजलं की ह्यांना आम्ही शिकवू शकतो. आणि माझं पण आता डिप्लोमा व्हायला लागला आहे आणि माझं पण थोडंफार शिक्षण झालं आहे, त्यामुळे मला पण ह्यांना शिकवायला आवडतं. आम्ही वेळ काढून ह्यांना इथे येतो, शिकवतो आणि आम्हाला असं वाटतं की ह्यांनी खूप घडावं, या मुलांनी शिकावं पुढं आणि ह्याला खूप काही येतं आहे. दुसऱ्या प्रायव्हेट स्कूलच्या मुलांना जेवढं येतं, आम्ही जेवढं शिकवतो आहे, ह्यांना ह्यांची प्रगती खूप होईल. म्हणजे आमच्या ह्याच्यापेक्षा, आम्ही शिकवण्यापेक्षा ह्यांच्यात खूप पात्रता आहे की शिकण्याची, ह्यांना आवड आहे, त्यामुळे आम्हाला पण ह्यांना शिकवायला खूप आवडतं. खरं तर मुलं ही देशाची संपत्ती आहेत आणि प्रत्येक मुलाला हे चांगले शिक्षण मिळणे हे गरजेचे आहे, म्हणजे त्यांचा तो अधिकारच आहे, घटनात्मक अधिकारच आहे. काही दिवसांपूर्वी असं समजलं की रॉबिनहूडची जे काही मुलं आहेत ते अशा मुलांना शिक्षण देतात ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही आहे किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांच्या घरातल्या एवढं शिक्षणाचं महत्त्व नाही आहे. मग आमची पण इच्छा होती की अशा मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, मग त्यामुळं आम्ही रॉबिनहूडच्या मुलांसोबत कॉन्टॅक्ट केला आणि अशा मुलांना शिक्षण देण्याचं काम चालू केलं. मी टीचर होते प्रायव्हेट स्कूलमध्ये, मी 4 वर्ष टीचिंगचं काम केलेलं आहे आणि मला स्वतःलाही टीचिंगमध्ये खूप आवड आहे, मला मुलांना शिकवायला आवडतं आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग अशा मुलांना शिक्षण देण्यासाठी होतो याचा मला भरपूर अभिमान आहे. मी आत्ता या मुलांना बेसिकपासून घेते आहे, म्हणजे मराठीच नाही तर त्यांना इंग्लिश पण बेसिक ABCD म्हणा किंवा जे पॅटर्न्स असतात
जेवढं आम्हाला देता येईल तेवढं शिक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे मुलांना. याच्या पुढेच आमचं असं प्लॅनिंग आहे की लॅपटॉपवर मुलांना थोडंसं जी के जनरल नॉलेजमध्ये काय असतं किंवा ह्या मुलांना बऱ्याच शिक्षणापासून ते वंचित आहेत, मग त्यांना जेवढं आम्हाला जास्त देता येईल तेवढं आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. माया नंदराव शिंदे. मी पहिले शाळेला जात नव्हती, सर्व शिक्षकांमुळे मी शाळेला जायला लागली. मला शाळेचं महत्त्व कळायला लागले. मी यांचं खूप आभारी आहे. आता काय काय शिकता येतं तुम्ही? काय काय शिकवता? पाडे, ए बी सी डी, बर, दडे, बर, सगळं. हे मुलं जे आहेत आता आपण बघितलं तर अन्न वस्त्र निवारा ह्याप्रमाणेच शिक्षण जे आहे तो शिक्षण पण आपला जगण्याचा अविभाज्य घटक तयार झालेला आहे. त्याप्रमाणे हे रॉबिनहूडची मुलं ह्या मुलांना बाहेर काढून त्यांना शिक्षण देत आहेत, त्यांना सुशिक्षित करत आहेत आणि जे काही त्यांचे पॅरेंट्स आहेत त्यांच्यामध्ये खूप अंधश्रद्धा निर्माण झालेली आहे. त्यांना शिक्षणाचं महत्त्व काहीच माहीत नाही. ते रॉबिनहूडच्या मुलांनी त्यांना शिक्षणाचं पॅरेंट्सला कन्व्हिन्स करून त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगून ह्या मुलांना बाहेर काढलेलं आहे. पंढरपूरमधले अनेक डोनर जे आहेत हे ह्या मुलांसाठी काम करत आहेत. त्याप्रमाणे आम्ही युवती ज्या आहे त्या युवती आणि आम्ही समाजसेवक जे आहे ते पण आम्ही ह्या मुलांसाठी काम करण्यासाठी तयार आहे. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर. इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.